योगा विचार केला
प्रकर्षाने जाणवला. संभाषणामधला गोडवा, दुसऱ्याबद्दलची आपुलकी आणि जवळीक साधायची खुबी तिच्यामध्ये खूप आहे. ती सगळ्यांना जीव लावते. उत्तम गाणारी जी कोण विद्यार्थी नसेल ती, आणि अर्थात सगळ्यासारख्या नसतात, आणि साधं आपलं सरळ झोपट गाणारी, सगळ्यांना तिचा न्याय हा सारखाच आहे. म्हणून मला असं म्हणायचंय, असं विचारायचंय की माधुरीला कठोर होता येतं का आणि ती मोठ्यांना रागवते का? याचं उत्तर विद्यार्थिनी द्यायचं आहे. गुरु शिष्यांची अशी ही 20 वर्षांची जी कारकीर्द चालू आहे त्याच्यावरच आपल्याला हे समजणार आहे. स्वर आणि सुरांची माधुरी तिने अशा प्रकारे सिद्ध करून दाखवली. आज या विद्यार्थिनीच्या तोंडून, त्यांच्या मुखातून म्हणूया आपण, जे तुम्ही ऐकलेलं आहे ते गाणं माधुरीचंच आहे. ते तिच्या मेहनतीचं फळ आहे हे नक्कीच. पण यानंतर होणाऱ्या पुढील अनेक कार्यक्रमात ती आपलं स्वरसामर्थ्य दाखवणार आहे याची मी ग्वाही देते. आणि माधुरीचं मनपूर्वक अभिनंदन करून आपली रजा. आम्हा सर्व विद्यार्थिनींबद्दलच्या माधुरीताईंबद्दलच्या भावना व्यक्त करणारी एक छोटीशी कविता सादर करतात सौ मृणाल भातखंडे. डरवळतो मो गळा घमघमा, त्याच परी हा गुरु महिमा, बहुत